माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आता रोमहर्षक वळणावरती जाणार असं दिसतेय. कारण राधिकाने निश्चय केलाय की येणाऱ्या प्रत्येक संकटाला निर्भीड मनाने सामोरे जायचं. यासाठी ती स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा निश्चय करते. तर गुरुनाथला शनया सांगते, आता आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण सर्वांना कळलंय की आपण आता एकत्र राहतोय. तसंच या परिस्थितीत राधिका पुन्हा इथे येणं शक्य नाही. पण गुरुनाथ तिची समजूत काढतो आणि सांगतो की मला लोकांच्या प्रश्नांना टाळता येणार नाही. बकुळा नाना नानींना आपल्या घरी घेऊन येते. नाना नानी तिला सावध करतात की जर तू ठाम राहिली नाहीस तर कदाचित गुरुनाथ शनया सोबत लग्न देखील करू शकतो. राधिका या कल्पनेने हळवी होते. मात्र यापुढे आपण अन्याय सहन करणार नसल्याचा ती विडा उचलते. तसंच आपल्या घरी निघण्यापूर्वी ती अथर्व सोबत फोनवरती बोलून खुशाली जाणून घेते. शेवटी ती आपल्या राहत्या घरी येते. मात्र घरात प्रवेश करण्यापूर्वी तिला शनया अडवण्याचा जबर प्रयत्न करते. पण लढाऊ वृत्ती घेऊन परतलेली राधिका शनयाला जुमानत नाही आणि अखेर दोघींमध्ये खडाजंगीला सुरुवात होते. शनया राधिकाची लायकी काढायला सुरुवात करते, पण तिच्याच शब्दात राधिका तिला उत्तर देते. अनेकदा दोघींमध्ये बाचाबाची होते, पण गुरुनाथचे नाव पुढे करून शनया तिचा आत्मविश्वास डळमळीत करू पाहते. पण हट्टाला पेटलेली राधिका तिला थेट धमकीच देते की माझ्या संसारातून आणि घरापासून लांब राहा, नाहीतर तुझ्या झिंज्या उपटून हातात देईन. राधिकाच्या या सज्जड दम नंतर शनयाच्या तोंडचं पाणी पळालंय हे नक्की. आता दोघींमध्ये अशीच खडाजंगी आणि वेळप्रसंगी हाणामारी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असं दिसते, जे पाहणंही औत्सुक्याचं असणार आहे. नमस्कार, मी अभिजीत खांडकेकर आणि तुम्ही मला पाहत आहात राजश्री मराठीवर.